ब्रेकिंग न्यूज. विसरवाडी छोट्या पुलवर इको कार पाण्यात वाहून जाताना 2 जणांचे प्राण वाचलेत. महामार्गावरील दिशादर्शक फलकाच्या अभावामुळे घटना घडली. विसरवाडी गावानजीक सरपणी नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेल्याने वाहन चालकाला रस्ता माहीत नसल्याने या पुलावरून मार्गस्थ होताना कार पाण्यात वाहून जाताना थोडक्यात वाचली. कार चालकाला पाण्याचा प्रवाह व फरशी पुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे त्या पाण्यात कार मार्गस्थ करण्याच्या प्रयत्नात पाण्यात वाहून जाताना कार थोडक्यात बचावली तर पुलावरील पाण्यात कार अर्धी बुडाली आहे. त्यातून 2 प्रवाशांना आपली कार सोडून आपला जीव बचावला. विसरवाडी नजीक महामार्गावरील मोठ्या पुलानजीक असलेल्या छोट्या पुलवर सदर घटना काल रात्री 9:30 सुमारास घडली. महामार्गावर दिशादर्शक फलकाच्या अभावामुळे रात्री अपरात्री अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरण विभाग व महामार्ग ठेकेदार कंपनीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. या कारमध्ये प्रद्युम बाळू चव्हाण व सुमित भोसले राहणार छडवेल कोरडे 2 प्रवासी नवापूरकडून नंदुरबारच्या पिंपळा मार्गे जात असताना घटना घडली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पाण्यामध्ये अडकलेली कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली. या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. इथे कसे काय आले या रस्त्यावर? आम्ही नवापूरला गेलो होतो. नवापूरहून आम्ही परत येत होतो तर आम्ही नंदुरबारचा रस्ता मागेच विसरलो हावेला. त्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही परत फिरून त्या साईडला निघू, पण जाताना आम्हाला लहान फरशी पूल भेटला. त्या फरशी पुलाची कंडिशन आम्हाला नव्हती माहिती. थोडंसं पाणी वाहत होतं, आम्हाला थोडंसंच पाणी वाटतं. त्यामुळे आम्ही मध्ये गाडी टाकली तर आमची गाडी मध्येच अटकली. त्याच्यात पाणी पण शिरलं. आम्ही 2 जण होतो. त्यानंतर म्हणजे आम्ही एक भयंकर घाबरलो. त्यानंतर जेमतेम गाडीचं दार ओपन केलं. त्यानंतर एकमेकांचा हात पकडून आम्ही जेमतेम बाहेर आलो. तुम्हाला पाण्याचा अंदाज आला नाही का? आम्हाला बिलकुल अंदाज नव्हता. आम्हाला वाटतं रस्ता बरोबर असेल. आम्हाला फिरताना येताना एकदमच रस्ता मोकळा वाटला. पुढं पूल असला हो, म्हणजे मोकळाच रस्ता होता. तर आम्हाला दिशादर्शक असं काहीच बोर्ड दिसलं नाही, त्यामुळे आम्ही एकदमच मध्ये गाडी टाकली. पण टाकत्याबरोबरच आमची गाडीमध्ये अडकली. तर मी एकच सांगतो की रात्रीच्या वेळेस कोणाला काही दिसत नाही, त्यामुळं अशी व्यवस्था करावी की जेणेकरून तिथं कुठलं बोर्ड तरी लावावं की इथं कन्स्ट्रक्शनचं काम आहे किंवा पूल खराब आहे. त्यामुळे जेणेकरून मग माणसं ते पाहतील आणि परत त्या रस्त्याने जाणार नाही आणि असं काही दुर्घटना होणार नाही. सरपणी नदीचा फरशी पूल आहे विसरवडी गावालगत असलेला. त्या ठिकाणी एक इको छडवेल येथील जे वाहन चालक इको घेऊन नवापूर येथे गेले होते त्यांचं काम आटपून नंतर मग ते परतीच्या दिशेने छडवेल निघाले होते. परंतु त्यांचा रस्ता चुकल्यामुळे त्यांना नंदुरबारचा कडे जायचं होतं, पण तो रस्ता न सापडल्यामुळे ते सरळ धुळे रस्त्याकडे पुढे निघाले, मार्गस्थ झाले. पण त्या ठिकाणाहून त्यांनी थोडासा तपास केला असता त्यांनी मॅपचा उपयोग केला. त्यावेळेस त्यांना नंदुरबारचा रस्ता चुकीचा दाखवत होता की या धुळा रस्त्याकडे ते निघून गेले, वळून गेले होते. त्यांनी लगेच विसरवाडी गावाच्या पुढे आल्यानंतर जो हायवेला जो ब्रिज आहे मोठा, त्या पुलावरून ते सरळ नंदुरबारच्या रस्त्याकडे निघाले. तर त्यावेळेस त्यांना जो मॅपमध्ये त्यांना विसरवाडीचा सरपणी नदीचा जो लहान कमी उंचीचा जो फरची पूल आहे जो अद्याप खराब झालेला आहे, त्याच्यावरून नदीचं सरपणी नदीचं पुराचं पाणी जात आहे. त्या पुलावर ते आले आणि त्यांची अशी फजिती झाली की त्यांना पाण्याचा कोणता अंदाज नव्हता. त्यानंतर पुढे गेल्यावर त्या फरची पुलावर मोठमोठे खड्डे होते, त्या खड्ड्यांमध्ये त्यांची गाडी अडकली आणि अडकल्यानंतर ते त्या पाण्याचा प्रवाहात वाहून जात होते. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आल्यावर ते जसे तसे त्या गाडीतनं बाहेर निघाले आणि त्यांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गाडी तशीच वाहत्या पाण्यात सोडली आहे. आता आपण पाहू शकतो की ते त्या गाडीला क्रेनच्या सहाय्याने आता त्या गाडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी महामार्गावर रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे ह्या मोठ्या अडचणींचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे.
रात्री अपरात्री बरेच वाहन चालक या दिशेने येतात, परंतु विसरवाडी देखील एवढं नाव सुद्धा या महामार्गावर लावलेलं नाही, त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेला नाही, त्यामुळे या वाहनधारकांची अशी फजिती होत आहे। यासाठी संबंधित विभाग, महामार्ग प्राधिकरण विभाग, संबंधित ठेकेदार कंपनी यांनी आता तरी जागे व्हावं आणि महामार्गावर दिशादर्शक फलक लावावेत, गावांचे नावाचे बोर्ड लावावेत, जेणेकरून असे वाहनधारकांची सोय होणार नाही, त्यांचा अपघात होणार नाही। प्रशांत राजपूत, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी। ब्यूरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।